अभिमन्यू शेलार, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचा अध्यक्ष, शेतकरी संघटना. आत्ता सध्या सगळीकडे राजकीय वातावरणाची बरीच धुमाकूळ चालू आहे व शेतकरी संघटनेच्या नावाखाली विविध संघटना म्हणजे बिल्ला लावून की आम्ही शेतकरी संघटनेचं काम करतो व शेतकरी संघटना ही मूळ आमची संघटना आहे असे सांगून वेगवेगळ्या राजकीय पक्षांना ते पाठिंबा देत आहेत. परंतु मूळ शेतकरी संघटना जी शरद जोशींनी स्थापन केलेली आहे त्या संघटनेचा कोणत्याही पक्षाला म्हणजे समाजवादी पक्षाला किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आहे. शरद जोशींनी ज्यावेळेस शेतकरी संघटना स्थापन केली व त्यानंतर संघटनेची व सर्वांची एक राजकीय गरज म्हणून त्यांनी स्वतंत्र भारत पक्ष हा स्थापन केला. स्वतंत्र भारत पक्ष हा पूर्ण लिबरल आहे. स्वतंत्र भारत पक्षाची काही उद्दिष्ट होती व ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साहेबांनी तो स्वतंत्र भारत पक्ष स्थापन केला होता. सध्या महाराष्ट्रात जी लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. तसंच स्वर्ण भारत पक्ष म्हणून जो आहे त्याला पण शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे व विदर्भात विदर्भ मंच जो आहे स्वतंत्र विदर्भ मंच त्याला शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. तसेच स्वतंत्र भारत पक्षातर्फे 3 उमेदवार महाराष्ट्रात दिलेले आहेत. एक परभणीमधनं आहे, एक लातूरमधनं आहे व एक जालन्यामधनं आहे. बाकीच्या ठिकाणी जो आम्ही शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे तो सगळ्याच स्वतंत्रवादी पक्षांना, पक्ष नाही म्हणता येणार त्यांना, राजकीय पक्ष नाही येत ते पण स्वतंत्र भारत पक्षासारखेच लिबरल प्लॅटफॉर्मवर काम करणारी लोकं आहेत. सध्या सगळीकडंच बऱ्याच राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या भूमिका हे केलेल्या आहेत. तसेच शेतकरी संघटनेची पण एक भूमिका आहे. शेतकरी संघटनेची भूमिका ही शेतकरी हा मुख्य त्यातला मुख्य धारा आहे व शेतकरी कर्जमुक्त व्हावा, त्याच्या मालाला भाव मिळावा अशा विविध मागण्या घेऊन शरद जोशींनी हे काम चालू केलं होतं व आत्ताही ही संघटना त्याच मुद्द्यावरती काम करते आहे. त्याच्यात कोणतंही राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या इलेक्शनसाठी मेंबर्स उभे केलेले नाही आहे. बाकीचं तुम्ही विचारल्याप्रमाणे जसं की बाकीच्या शेतकरी संघटना आहेत म्हणजे राजू शेट्टींची शेतकरी संघटना आहे. सध्या असं झालं आहे की बिल्ला लावला म्हणजे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता व त्या बिल्ल्याच्या नावाखाली आपली दुकानदारी चालवायची. राजू शेट्टींच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर राजू शेट्टींनी मागच्या वेळेस BJP बरोबर होते होते. त्यांची राजकीय इच्छाशक्ती, त्यांची खुर्ची वाचवायची, त्यांना खासदारकी वाचवायची म्हणून तोच पक्ष कसा नालाय की असं ठरून परत ते काँग्रेसच्या अडचणीला जाऊन बसते. म्हणजे ही काही शरद जोशींची भूमिका नव्हती किंवा हा शरद जोशींचा शिष्य होऊ शकत नाही. दुसऱ्या काही शेतकरी संघटनेच्या, मला वाटतं शिरूरमधनं पण शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून कोणतरी अजून उभा आहे पण त्याचा बाळासाहेब घाडगे, पण त्याचा आणि मूळ शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नाही. जसं आपण म्हणतो पाणी म्हणजे बिस्लरी, कारण दुकानात गेल्यानंतर आपण बिस्लरी मागतो, मिनरल वॉटर मागत नाही किंवा टूथपेस्ट मागताना कोलगेट मागतो, तसंच या शेतकरी संघटनेच्या बाबतीत झालेलं आहे बाकीच्या संघटनेच्या बाबतीत. पण ही मूळ धोरणं, मूळ उद्दिष्ट कशासाठी शरद जोशींनी याची स्थापना केली, याचं काय मर्म आहे किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत काय उद्दिष्ट डोळ्या पुढे ठेवलीत हे बाकीच्यांना काहीही घेणं देणं नाही. ते फक्त राजकीय स्वार्थापायी आपलं बिल्ला लावून आम्ही यांच्याबरोबर आहोत आणि शेतकऱ्यांचा कळवळा येऊन चुकीच्या धोरणांच्या मागे जात आहेत जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप धोकेदायक आहे. उदाहरणार्थ काही संघटना समाजवादी विचारसरणीने चालत आहेत, काही शेतकरी संघटना चे बिल्ले लावून कम्युनिस्टांच्या बाजूने झुकून त्यांच्याबरोबर जायचा प्रयत्न करत आहेत. पण मुळात शेतकरी संघटना आता स्वतंत्रवादी विचार. शिरूर लोकसभा मतदारसंघात आम्ही शेतकरी संघटनेने कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आहे व स्वतंत्र भारत पक्षाचाच म्हणजे जो शेतकरी संघटनेचाच एक स्थापन केलेला पक्ष त्यांचाही कोणी उमेदवार दिलेला नाही. तर मी सगळ्या मतदारांना, मतदार सुज्ञ आहेत, शेतकरी सुज्ञ आहेत, त्यांनी आपलं विचार मेंदू डोक्या शांत ठेवून आपल्या शेतकऱ्यांसाठी जो कोणी करणार आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जर कोणी राजकीय भूमिका मांडत असेल त्या लोकांमागे जावे, नसेल तर सरळ नोटाचा उपयोग करावा. आम्ही सरळ सरळ सांगतोय कारण प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मतदान प्रत्येकाने करावं. फक्त शेतकऱ्यांसाठी, आपल्या पोटापाण्यासाठी जर कोणी काही लढत असेल किंवा कुणाची जर जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख असेल, कारण सगळेच राजकीय पक्ष हे शेतकरी सोडून विविध धोरणांवरती बोलण्यास तयार आहेत. त्यांना शहरी लोकांना जगवायचं, शेतकरी कितीही मेला तरी चालेल, आयात निर्यातीची धोरणं आहेत, विविध गोष्टींचे संदर्भ घेऊन ते शेतकऱ्यांना पण भुलवायचा प्रयत्न आहे. आणि शेवटी निवडणूक हा एक तमाशाच असतो असं म्हटलं तरी चालेल, कारण बऱ्याच सगळ्याच राजकीय पक्षांनी लोकशाहीचा तमाशा मांडून हा खेळ दर 5 वर्षानं उभे करतात. तरी मायबाप शेतकऱ्यांनो, आपल्या हातात त्याच्यातून काही पडत नाही. तर शांत डोक्याने विचार करून शेतकऱ्यांचा प्रश्न जो मांडेल, त्याच्या मालाला जो भाव देईल,
जो आयाती निर्यातीचं धोरण आपल्याला स्पष्ट करेल त्याच पक्षाच्या पाठीमागे उभे राहावं, नसेल तर नोटाचा उपयोग करावा. एवढं बोलतो आणि थांबतो.